गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. शनिवारपासून देशात COVID-19 लसीकरण मोहिमेला सुरुवात होते. राज्यातील आरोग्य यंत्रणाही लसीकरण मोहिमेसाठी सज्ज झाली. सुरुवातीला फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांनाच लसीकरण करण्यात येईल. पाहूया कशी असेल ही लसीकरण मोहीम. शनिवारी देशभर COVID-19 लसीकरण मोहीम होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदेशानंतर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येईल. गोव्यातही COVID-19 लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. गोव्यात 7 हॉस्पिटलमध्ये COVID-19 लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. गोव्यात 7 हॉस्पिटलमध्ये COVID-19 लसीकरण मोहीम. केंद्राची कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना मान्यता. गोव्यात कोविशिल्ड लस देणार. GMC अजिलो म्हापसा हॉस्पिसियो मडगाव, मडगाव उपजिल्हा हॉस्पिटल, फोंडा उपजिल्हा हॉस्पिटल, चिखली उपजिल्हा ही सरकारी हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, दोनापावला आणि हेल्थवे हॉस्पिटल ओल्ड गोवा ही दोन खासगी हॉस्पिटल. प्रत्येक केंद्रावर 100 जणांना लसीकरण म्हणजे गोव्यात 700 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येईल. गोवा में वैक्सीनेशन 7 जगह होने वाला है और अवर मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट, अवर टोटल मेडिकल टीम दे आर फुल्ली प्रिपेयर्ड. और मेन फंक्शन जो रहेगा वैक्सीनेशन का इज फ्रॉम द गोवा मेडिकल कॉलेज. डेफिनेटली गोवा की पूरी तैयारी हो चुकी है. वी हैव गॉट अप्रॉक्सीमेटली द 23,000 ऑफ द डोसेस फॉर द वैक्सीनेशन, बट द इनिशियल स्टेज वी आर गिविंग ओनली द 800 सैम्पल वैक्सीनेशन फॉर द 800 पीपल. 700 आमच्या हॉस्पिटल इज असोसिएटेड विथ दिस प्रोग्राम राईट फ्रॉम द डे वन. आता आणि फाल्यां आमचे 100 जण आमच्या हॉस्पिटलचे कामगार सगळे भीतर दोतोर आयले, भीतर नर्सीस आयले, सगळे आयले, सफाई कामगार आयले, ते फाल्यां वॅक्सिनेशन घेतले आणि ते एट रँडम सिलेक्ट झाले. ते आम्ही सिलेक्ट करू ना. सो इट इज नॉट कोणाक पार्शलिटी बी असे जावपाची शक्यता व्हेरी कमी असा. आणि 2-3 गोष्टी एकदा वॅक्सिनेशन घेतले की असे समजू नका की माझे काम जाता झाले म्हणून आम्ही सगळे झाले सुटले कोविडसून. तुम्ही मास्क घालूक जाय, तुम्ही सगळे सोशल डिस्टन्सिंग दरूक जाय, हँड वॉशिंग करूक जाय, बिकॉज सगळ्यांनी वॅक्सिन घे म्हणसर ते सगळे हे प्रोग्राम चालू उरूंक जाय. दुसरं म्हणजे रोकडे वॉट्सअपाचेर वचून म्हाका दुखले, म्हाका हे झाले, म्हाका ते झाले, म्हाका जोर आयलो, म्हाका तकली दुखता, हे बारीक बारीक सायड इफेक्ट सांगीत बसू नाका. यूज द सोशल मिडिया फॉर बेटर टू प्रोमोट आणि एक कॉन्फिडन्स दिवपाक लोकांक की येस यू आम्ही घेतला तुम्ही घ्या म्हणून असे कॉन्फिडन्स दिवपाची गरज असा. अँड आय होप ऑल ओव्हर इंडिया इट विल बी अ बिग सक्सेस. माय कॉंग्रेच्युलेशन्स टू द ऑल द बेनिफिशियरी हू आर टेकिंग फर्स्ट वॅक्सिन टुमारो. And I hope this vaccine will bring our end to this COVID pandemic. पहिले ते सकाळी 9 स्टार्ट जातले आणि तुम्ही फाल्यां येऊन पळोवपाचे स्वतः. आम्ही एज पर दी गायडलाईन्स ऑफ दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तसे केलं आम्ही सेंटर. आणि आमचा फर्स्ट पेशंट असतो आमचा सफाई कर्मचारी जो कोविड वॉर्डात काम करता, त्याला आम्ही पहिले दिले. आज फाल्यां आमचे ऑनरेबल प्राईम मिनिस्टर देशाक ॲड्रेस करतले आणि ते किती 18 स्टेटीकडे उलयतले, ज्यांनी जे कोण वॅक्सिन घेता पळय त्यांच्याकडे उलयतले असे म्हणून आम्ही आमकां सांगला. आणि ते पर्सनली 1-to-1 उलयतले जो कोण बेनिफिशियरी असा वॅक्सिनाचो फर्स्ट बेनिफिशियरी त्यांच्याकडे उलयतले. गव्हर्नमेंटान म्हटला त्याच्या उपरांत सगळ्या जनरल पब्लिकाकूय घेतले, हाय रिस्क ग्रुप अबव 50 आणि पीपल विथ कोमॉर्बिडिटी त्यांनाही घेतले. पण ती अजून रोल आउट जावना पॉलिसी. सध्या तरी सांगल्या त्याप्रमाणे नेक्स्ट सॅटरडे असतात दुसरे सॅटरडे. सिनियर रिपोर्टर विश्वनाथ नेसा, व्हिडिओ एडिटर प्रियंका नाईक, गोवन वार्ता लाईव्ह.